गेल्या 1-1.5 वर्षापासून विकासकांनी कुठल्याही प्रकारच्या विकास कामांना सुरुवात केली नाही. त्या विकासकाला कुठेतरी चाप लावणं गरजेचं आहे, त्याच्यावर कुठेतरी बंधन टाकणं गरजेचं आहे. दादागिरी हा त्यांचा धंदा आहे, त्यात काय नवीन काय नाही. त्यांचे सगळेच आमदार दादागिरी करतात. महेश पाटील, आपण पाहतात महाटॉक. आज या अधिवेशनाचा पहिला दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलो. सर, काय सांगाल एकंदरीत तुम्ही? आज जो बॅनरबाजी जिजामाता नगर काळाचौकी वसायचा पुनर्विकास झालाच पाहिजे, या संदर्भात नेमकं काय सांगाल? जिजामाता नगरचा पुनर्विकास गेल्या 20 वर्षापासून रखडलेला आहे. गेल्या 4 वर्षापासून या पुनर्विकासाला चालना देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना याची आयओडी CC ही मी लोकांच्या आग्रहास्तव विकासकाला आणून देण्याचा प्रयत्न केला, त्यात यशस्वी झालो. पण गेल्या 1-1.5 वर्षापासून विकासकांनी कुठल्याही प्रकारच्या विकास कामांना सुरुवात केली नाही. भूमिपूजन केलं, एक साधी वीट रचलेली नाही. लोकांचा आक्रोश आहे. मी अनेकदा जिजामाता नगरमध्ये जातो. 5x5 खोल्या आहेत, 8x5 खोल्या आहेत. लोकं कसे जगतात, कसे राहतात, कसे झोपतात हे जरा एकदा SRAच्या अधिकाऱ्यांनी आणि गृहनिर्माण मंत्र्यांनी येऊन पाहावं. त्या विकासकाला कुठेतरी चाप लावणं गरजेचं आहे, त्याच्यावर कुठेतरी बंधन टाकणं गरजेचं आहे. हीच अपेक्षा माझी ह्या आंदोलनात नाही. कोणाचा राजकीय वरद असता आहे की तो विकासक आता ऐकत नाही, तो विकासक कोणाचं मानत नाही, त्याला चाप लावणं गरजेचं आहे. त्याला मुदत द्या, 1 महिन्याच्या आत पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे. एक तर कर तरी, नाही तर जा तरी. आणि ते करण्याकरता मी लक्षवेधी देखील लावलेली आहे, दिलेली आहे. मी आंदोलन देखील करतो आहे. माझ्या विधानसभा क्षेत्रातले जे पुनर्विकासाचे प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत किंवा जे सुरू होऊ शकलेले नाहीत, वारंवार प्रयत्न करून विनंती, ते सगळ्यांचं सरकार दरबारी त्याची जाण आणून देण्याकरता, सरकार दरबारी त्यांचं म्हणणं मांडण्याकरता मी आंदोलनाचं पाऊल उचललं. नक्की सर, आपण आता विधानमंडळ पायऱ्यावरती आंदोलन करत आहात. यावेळेस जे आहे ते महायुतीचे जे काही नेते आहेत ते तुमचे बॅनर खेचताना दिसत होते, काय सांगाल? दादागिरी हा त्यांचा धंदा आहे, त्यात काय नवीन काय नाही. त्यांचे सगळेच आमदार दादागिरी करतात. कोण फायरिंग करतो, कोणाचा मुलगा किडनॅपिंग करतो, कोण अधिकाऱ्यांना मारतो, काही आमदारांना मारल्यामुळे सजा झालेली आहे कोर्टात. त्यामुळे दादागिरी करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे. दादागिरी करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ते करत होते, परंतु विरोधक ऐकले नाहीत. विरोधकांनी त्यांच्याही पुढे येऊन आंदोलन करायचं ते केलं. नक्की सर, शेवटचा प्रश्न. उद्धव ठाकरेंवरती एकनाथ शिंदेंना टीका केली जाते, आम्ही लाडकी लेक योजना राबवली, तुम्ही लाडका लेक अशी योजना राबवली, याकडे तुम्ही एकंदरीत कसं काय सांगाल? मग त्यांना विचारा, तुमचा जो लेक आहे तो तुमचा लाडका नाही का? तुमचा लेख तुम्हाला लाडका नाही तर प्रत्येक वडिलांना आपला लेख लाडका असतोच ना, यात नवीन काय आहे? भारतीय संस्कृती आहे. मग जर त्यांना आपला लाडका लेख वाटतो तर तुम्हाला का तुमचा लेख लाडका वाटत नाही? त्याला खासदारकी मिळावे म्हणून तुम्ही त्यावेळी कोणाची तर पत्ता कापलात ना, लाडका होता म्हणूनच कापलात. मला माहिती आहे ते सगळं. तर मग टीका टिप्पणी करताना जो समोरच्यावरती एक बोट दाखवलं तर उरलेली 4 बोटं आपल्यावरती आहे, याची जाणीव सगळ्यांनी ठेवा. ठीक आहे, धन्यवाद. आपण जर पाहिलं तर जिजामाता उद्याने काळाचौकीचा पुनर्विकास हव्यासाठी अजय चौधरी आहे, ते बॅनरबाजी करत आहे, ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.